नमस्कार। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे कंबरदुखी। कंबरदुखी आजकाल 30 वयामध्ये 35 वयामध्ये चालू झालेले आहे। एवढ्या लवकर कंबरदुखी होणे चांगले नाही, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही ह्या 3 एक्सरसाइज केल्या पाहिजेत। ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आहेत, साध्या आहेत, सोप्या आहेत। तर मी तुम्हाला एकदा व्यवस्थित दाखवते, बघा। पहिली एक्सरसाइज म्हणजे आपले सुप्त वक्रासन, ते कसे करणे, एका साईडने लाईट डाऊन होणे, पूर्ण या पद्धतीने पाय आपले पूर्ण ह्या पद्धतीने एका साईडला लाईट डाऊन होणे, त्यानंतर पूर्ण सरळ ह्या पद्धतीने। डायरेक्ट तुम्ही सरळ असे झोपायचे नाही, स्टेप बाय स्टेप यायचे मी दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर हात आपले पूर्ण ट्री पोझिशनमध्ये खांद्याच्या रेषेमध्ये, पाय आपले पूर्ण जुळलेले, जे आपले गुडघे आहे ते पूर्ण जॉईंट ह्या पद्धतीने। दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पाय आपले पूर्ण राईट साईडला ह्या पद्धतीने, आणि आपला चेहरा आहे तो पूर्ण लेफ्ट साईडला ह्या पद्धतीने। ह्या पद्धतीने झोपल्यामुळे काय होतं, तुमचे ह्या भागामध्ये पूर्ण स्ट्रेच येत आहे, ताण येत आहे छान प्रकारे, ते आपल्या कंबरदुखीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे। पाय पूर्ण ह्या पद्धतीने राहतील पूर्ण, नंतर श्वास घेत पाय आहे त्या पोझिशन मध्ये या पद्धतीने, नंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पूर्ण लेफ्ट साईडला क्रॉस, आणि आपला चेहरा पूर्ण राईट साईडला या पद्धतीने। हे आसन कंबरदुखीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे। त्यानंतर सेंटर या पद्धतीने हे आसन केल्यामुळे काय होते, ज्यांची कंबर खूप दुखत आहे त्या भागात पूर्ण स्ट्रेच निर्माण होते ह्या पूर्ण भागामध्ये। कुणाला इथे दुखत असेल थाईज मध्ये, कुणाला इथे दुखत असेल, त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे। एकदा करून बघा आणि नंतर सांगा। आता एकदा काउंट करत व्यवस्थित जाऊ। दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पाय पूर्ण राईट साईडला आणि चेहरा आपला लेफ्ट साईडला या पद्धतीने। थोडा वेळ थांबायचं ह्या पोझिशन मध्ये। ह्या भागामध्ये पूर्ण ताण निर्माण होत आहे, बघा तुम्ही करत असाल माझ्या बरोबर तर तुम्हाला समजेल ह्या पद्धतीने। नंतर पूर्ण आहे त्या पोझिशन मध्ये मध्यभागी, त्यानंतर पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पूर्ण ह्या पद्धतीने। नंतर श्वास घेत पाय पूर्ण वरती ह्या पद्धतीने। हे झालं फर्स्ट व्हेरिएशन। यामध्ये सेकंड व्हेरिएशन असेल पायामध्ये थोडस अंतर वाढवणे ह्या पद्धतीने, थोडस अंतर ठेवायचं पायामध्ये, गुडघ्यांमध्ये थोडस अंतर, खालच्या पायांमध्ये थोडस अंतर ह्या पद्धतीने। त्यानंतर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पूर्ण पाय खाली या पद्धतीने, चेहरा आपला पूर्ण लेफ्ट साईडला, जो आपली नी आहे या पायाची लेफ्ट पायाची ते पूर्ण राईट राईट पायाला आपण चिटकवून ह्या पद्धतीने, जेवढं होईल तेवढं हा पाय खाली नेणे, तुम्ही जेवढं कम्फर्टेबल आहात, कोण इथे कम्फर्टेबल असेल कोण इथे कोण इथे पूर्ण खाली त्या पद्धतीने। आपल्या कम्फर्टेबलनुसार नंतर श्वास घेत पाय पूर्ण वरती, श्वास घ्यायचा पूर्ण आणि श्वास सोडत पाय पूर्ण खाली या पद्धतीने। चेहरा बघा मी कसं पाय इकडे आले तर चेहरा मी पूर्ण क्रॉस घेते या पद्धतीने। नंतर पूर्ण श्वास घेत पाय वरती। आता आपण दुसरे आसन बघणार आहोत, सुप्त बद्धकोन आसन। पूर्ण पाय ह्या पोझिशन मध्ये नेणे बटरफ्लाय पोझिशन मध्ये या पद्धतीने। हात आपले इथे कम्फर्टेबल असेल तिथं ठेवणे, नाहीतर आपल्या डोक्याच्या पाठीमागे या पद्धतीने, जसे तुम्ही कम्फर्टेबल आहात तसे। त्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग, दीर्घ श्वास घेणे अँड सोडणे, श्वास घेणे स्लोली आणि सोडणे ह्या पद्धतीने नॉर्मल ब्रीदिंग घ्यायचं, किंवा हात आपण या पोझिशन मध्ये ठेवले तरी चालतात, जो मी जसे कम्फर्टेबल आहात तसे।
थोड़ा वे हा पोजिशन मध्ये थांबायचे, नंतर रिलॅक्स या पद्धतीने. ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आहेत आणि सोपे आहेत, तुम्ही ह्या नक्की ट्राय करा. पण हे लक्षात ठेवा, ह्या एक्सरसाइज करताना तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी केले पाहिजे किंवा संध्याकाळी 5-6 वाजता म्हणजे जेवणामध्ये आणि हे आसन करण्यामध्ये 3 तासाचा गॅप पाहिजे. जेव्हा आपले पोट रिकामे असेल तेव्हा तुम्ही ह्या एक्सरसाइज करा. कंबर दुखीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे, एकदा करून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्या आत्मत्वाचं निरोगी राहा. धन्यवाद.